कोरोनामुळं सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी जाले। त्या त्यामुळे अपघाती मृत्यू गंभीर जखमी फ्रॅक्चर होण्याच्या प्रमाणात घट झालीय वेगावर नियंत्रण आणि मनावर कंट्रोल ठेवल्यास जीवन सुरक्षित राहतं हा संदेश कोरोनामुळं अधोरेखित आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला त्यामुळं वाहनं रस्त्यावर आली नसल्यानं पहिल्या सत्रात अपघातांचं प्रमाण नगण्य होतं लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असली तरी अपघातांचं प्रमाण कमी झालंय सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये एरवी दिवसाला सरासरी आठ ते पंधरा अपघातांची नोंद होते त्यामध्ये आठ ते पंचवीस व्यक्ती सरासरी जखमी होतात तर दोन दिवसातून एका व्यक्तीचा मृत्यू होतो काही वेळा अपघाताची तीव्रता जास्त असेल तर उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्याच्या वेळेसच गंभीर जखमींचा मृत्यू होतो लॉकडाऊनच्या या सत्रात मात्र अपघातांचं प्रमाण कमी झाल्यानं मृत्यू किंवा गंभीर जखमींची संख्याही नेहमीपेक्षा निम्म्यावर आली आहे अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली जिल्हा राज्यमार्ग आणि महामार्गावरील अपघातांची संख्याही कमी झाली असून शाळा कॉलेजेस बंद असल्यानं शाळकरी मुलांचे अपघात झालेले नाहीत एकूणच सुरक्षित गतीनं वाहन चालवणं आणि गाडीबरोबर मनावरही नियंत्रण राखणं जीवनासाठी गरजेचं आहे हेच यातून अधोरेखित झालंय